शेअर मार्केटमध्ये गुंतलेल्या पैशांच्या मुद्द्यावरून दोन तरुणांना एक जणाने धारदार शस्त्राने वार करीत जखमी केल्याची घटना घडली आहे. रात्री पाथर्डी शहरातील शेगाव रोड लगत असलेल्या एका हॉटेलजवळ घडली. या संदर्भात दाखल झालेल्या फिर्यादीत मात्र केवळ पैशाच्या मुद्द्यावरून वाद झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले असले तरी हा प्रकार शेअर मार्केटमध्ये गुंतवलेल्या पैशावरूनच झाला असल्याची खात्रीलायक माहिती आहे. या संदर्भात माहिती अशी, या घटनेत जखमी झालेले आशिष रमेश खंबाट व अमोल पांडुरंग रेवाडकर हे दोघेही पाथर्डी शहरातील शेगाव रोड लगत असलेल्या हॉटेल राजयोग मध्ये जेवणासाठी आले होते. थोड्याच वेळाने या घटनेतील आरोपी महेश बाळासाहेब काटे हा त्या ठिकाणी आला. त्यानंतर तिघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. याचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी आरोपी काटे याने खंबाट व रेवाडकर यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हाणामारीत खंबाट यांच्या डाव्या हाताला तर रेवाडकर यांच्या मानेला जबर दुखापत झाली. घटनेतील माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काटे याला ताब्यात घेतले. जखमी झालेल्या खंबाट व रेवाडकर यांच्यावर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. संशयित आरोपी काटे याच्या विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून त्याला न्यायालयासमोर उभे केले असता येत्या 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान समजलेल्या माहितीनुसार शेअर मार्केटमध्ये गुंतलेल्या पैशावरूनच या तिघांमध्ये वाद झाला असून त्याचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.